नागालँड येथे सीमेवर जंगल परिसरात गस्त घालत असताना दरी वाहनावर कोसळून गोकाक तालुक्यातील शिवापूर गावातील मंजुनाथ आप्पांना गोडपणावर वय 38 या शहीद झालेल्या जवानाचे पार्थिव देह शिवापूर गावात मंगळवारी सकाळी 7 वाजता आणण्यात आला. पार्थिवाच्या स्वागतासाठी शिवापूर ग्रामस्थांनी रस्त्यावर रांगोळी व आजूबाजूच्या दुकानावर राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आले होते. ज्या वाहनातून शहीद जवानाला आणण्यात आले ते फुलांनी सजविण्यात आले होते. मंजुनाथने प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शाळा आवारात मोठा मंडप घालून मंजुनाथचे पार्थिव ग्रामस्थांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मंजुनाथच्या पार्थिव ठिकाणी त्याचे आई वडील, पत्नी, त्याची मुले, नातेवाईकांचा आक्रोश पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यातील अश्रू आवरत नव्हते. शहीद जवान मंजुनाथ त्याच्या दर्शनासाठी खासदार मंगला अंगडी, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, कामगार नेते आदिराव पाटील, जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ, तालुका तहसीलदार होळपक गोळसह इतर अधिकारी पुष्पचक्र अर्पण करून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. या ठिकाणी लष्करातील अधिकारी जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावगडी येथील सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरू निरंजन श्री शिवलिंगेश्वर कुमाररुद्र स्वामी पार्थिव देहाचे दर्शन घेऊन त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून त्याची मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्यासमोर लष्करी जवानांच्या इतमामात ग्रामस्थांनी भारत माता की जय, अमर रहे वीर जवान मंजुनाथ अमर रहे अशा घोषणा दिल्या. शहीद जवान मंजुनाथ यांच्या पार्थिव 5 वर्षीय पुत्राने लष्करी गणवेशात येऊन सलामी दिली ते पाहून उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते. शोकमय वातावरणात निघालेली मिरवणूक गावाबाहेर असलेल्या शेतामध्ये अंत्यक्रियेच्या स्थळी पोहोचली. अंत्यक्रियापूर्वी उपस्थित जवानांनी हवेत 3 वेळा गोळ्यांच्या फैऱ्या झाडून सलामी देण्यात आली. गरग आणि कुंदर्गी येथील मठाचे स्वामींच्या उपस्थितीत अंत्यक्रिया करण्यात आली. ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಕಾರವನ್ನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮಾಡ್ತದೆ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನು ಭೂಮಿಯನ್ನು ಕೊಡಲಿದೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಭೂಮಿಯನ್ನು ಅಲಾಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಇವತ್ತು ನಾನು ನಿರ್ದೇಶನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಹತ್ತಿರದ ಊರಿಗೆ ಹತ್ತಿರದಲ್ಲೇ ಒಂದು 2 ಹೆಕ್ಟರ್ ಜಮೀನನ್ನು ಅಲಾಟ್ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತೆ ನಾನು ಮತ್ತೆ ಒಂದು 2-3 ದಿವಸ ಆದಮೇಲೆ ಬಂದು ಅವ್ರ ಕುಟುಂಬದವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಆಗ್ತೀನಿ. ಅವರಿಗೆಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಾಯವನ್ನು ಸಹಕಾರವನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಮಾಡಿದ ವೀರ ಯೋಧನಿಗೆ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ ಎಂದ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವೆ. ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೇನು ದುಃಖ ಭರಿಸುವ ಇದು ಕೊಡಲಿ, ಶಾಂತಿ ಕೊಡಲಿ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವೆ. ವೀರ ಯೋಧರಿಗೆ ನಮ್ಮ ನಾಡು ಯಾವ ರೀತಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೊಡ್ತದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. ಜೊತೆಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಸಾವು ಅತ್ಯಂತ ಅನಿವಾರ್ಯ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಸಾಯೋದೊಂದು ಸೌಭಾಗ್ಯ, ಅದೆಲ್ಲರಿಗೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ.
ಆದ್ದರಿಂದ ಇಂಥ ಅವರು ಮಂಜುನಾಥ್ ಗೌಡ್ರಿಗೆ ಭಗವಂತ ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕೊಡಲಿ ಅಂತ ನಾನು ಸಂತಾಪವನ್ನು ಸೂಚಿಸ್ತೇನೆ. ಅವ್ರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ದುಃಖವನ್ನು ಭರಿಸುವಂಥ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಕೊಡಲಿ. ಈ ಗ್ರಾಮದ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಜನ ಅವ್ರ ಹಿಂದಿರ್ತಾರೆ ಸದಾಕಾಲ ಅಂತ ಹಾರೈಸ್ತೇನೆ.